असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. आज तिसरा दिवस आहे दुर्घटना झालेली आहे, त्याच्यानंतर काय आजची आपलं काम कसं असेल, रेस्क्यू ऑपरेशन थांबलंय का, सर्च ऑपरेशन? सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन आमचं कंटिन्युअसली सुरू राहणार आहे. इथे जोपर्यंत लास्ट विटी आम्ही रिट्रीव्ह करून घेणार नाही तोपर्यंत आमचं सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन सुरू राहणार आहे. एक NDRFची टीम आहे, सिव्हिल डिफेन्सची टीम आहे, फायर ब्रिगेडच्या टीम्स आहेत, सर्व सिंक्रमध्ये काम करत आहेत. तर अजूनही अडथळे दिसत आहेत काही ठिकाणी, अजूनही केमिकल्स आहेत किंवा लोखंड गरम आहे, भरत मलबा आहे, रेस्क्यू ऑपरेशन सर्च. हां, इथे हजार्डस केमिकल्स आहेत, त्यांचे टॉक्सिक फ्युम्स आहेत, आणि कुठे कुठे गरम असं आपल्याला आग लागलेली कदाचित मिळेल तर त्यासाठी फायर टेंडर आहेत, ते कुलिंगचं काम करत आहेत, आणि त्या आग लागल्यामुळे थोडं व्यत्यय येतो आहे मध्यामध्ये, पण तो सॉल्व्ह झाल्यानंतर लगेच आम्ही कंपनी देखील इतक्या प्रमाणात पडलेली आहेत की इथून बाहेर कोणाला पळायला चान्स मिळाला नसेल, इथे देखील शोध कार्य सुरू आहे. यामध्ये अवतीभोवतीच्या आज जागेवर आम्ही सर्च केलं आहे आणि तिथल्या लोकांना पण कन्सर्न केलं आहे, त्यांनी आपल्या आपल्या एरियामध्ये ते सर्च करत आहे आणि जे काही त्यांना दिसत आहेत ते आपण आमच्या नोटीसमध्ये देत आहेत. सर, हे जे ऑपरेशन आहे त्या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत मृतांचा आकडा कितपर्यंत झालेला आहे, आज पण काही औषध सापडले होते? हां, काल सर्वात पहिले सुरुवातीला 5 होते आणि काल 3 होते, आणि काही म्युटिलेटेड पार्ट्स मिळाले आहेत, पण एक्झॅक्टली आपण कन्फर्म सांगू शकत नाही ते, की जे PM झाल्यानंतर आपल्याला ते कळेल की कुठला बॉडीचा पार्ट तो नेमका आहे. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.